काकाला सांगा, काकूला सांगा, मामाला सांगा, मामीला सांगा, तिथे खूप यात्रेमध्ये भारी सेल आला आहे. नमस्कार, मी रुपेश भोयर, माझ्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आजचा प्लॅन काहीतरी वेगळाच आहे. आपण चाललोय मसाच्या चत्रेला आणि आपण जाणार म्हणजे मी आणि वाईफ आणि वहिनींचा भाऊ येणार आहे. तो दादाला पिक करणार आहे आता बदलापूर स्टेशनवरून आणि मग आम्ही असे चौघेजणं बाईकवरून जाणार आहेत. तुम्ही मागे बघू शकता, स्पेस केला आहे मोबाईलचा आता ब्लॉग बनवण्यासाठी खास तुमच्यासाठी. आणि तुम्ही पण माझ्यासोबत येत आहे. ज्यांनी पण कोणी माझ्याची यात्रा नसेल बघितली ती तुम्ही आता बघू शकणार आहेत. आणि आपण वहिनींकडे म्हणजे दादाच्या सासूरवाडीमध्ये स्टे करणार आहेत. तो तिकडे गेल्यानंतर बघूया आपल्याला रात्री जाता येतं जत्रेला की सकाळी जायला होईल, कारण गर्दीवर डिपेंड आहे. गर्दी तर खूप असणार आहे, त्यामध्ये दर्शन मिळेल नाही मिळणार बघूया. जेवढं होईल दर्शन घ्यायचं तर ट्राय करूयाच आपण. ओके, आणि निघूया आता आपण. चला, पहिले आपल्या बाईकला आपण नीट पुसून घेऊया आणि तिला खाऊ खायला घालूया आणि मग त्याच्यानंतर आपण निघूया. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि आता निघतोय आपण मशाच्या यात्रेला, कारण उद्या परत काय नसणार. म्हणजे ॲक्च्युली उद्याचाच प्लॅन चालू होता, पण मीच बोललो की आत्ताच चला, कारण ते पाळणा वगैरे म्हणजे बाकीच्या वगैरे असतं आणि रात्रीच मजा येते मेन जत्रेला. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवायला पण मिळेल. ओके, हे वहिनींचं घर आहे. पार्किंगसाठी जागा शोधतोय. पाठीमागे आहे दादा आणि वहिनींचं घर. पार्किंग तर लावले आपली बाईक तिकडे आणि आपला म्हशाचा रोड इकडे. आणि म्हशाला मी तब्बल कोरोनाच्या आधी आहे, आता तब्बल 3 ते 4 वर्षांनी येतो. एक्साइटमेंट. चलो, पहिलीच म्हशाची यात्रा आहे. दिसत नाही, काळी झाली, काळी झाली बायको. नाही तर नेटवर्कच नाही. नाही, नेटवर्क पूर्ण जाम होत आहे. आज एवढी गर्दी नाही आहे. आम्ही आलेलो ना त्यावेळेस इकडे, त्या रस्त्यावर खूप गर्दी होती म्हणजे कोरोनाच्या आधी. आता बघ मी जे बोलतोय तर मे बी आवाज येणार नाही त्या बाजूच्या आवाजाने, पण समजून घ्या. बोललो मगाशी गर्दी आपले मागे नव्हती, पण आता इकडे तुम्ही बघा इकडे खूपच गर्दी आहे. बाप रे, ऍक्च्युली मंदिर पण त्याच दिशेने. तुम्हाला दिसणार नाही, तर जवळ जाऊन तुम्हाला ठरलंय की आता आपल्याला दर्शन घ्यायला जायचंय. बघूया मंदिरामध्ये कॅमेरा वगैरे अलाउड आहे का, आपण तो प्रयत्न करूया दाखवण्याचा, पण नसेल तर काय करू शकत नाही आपण. ठीक आहे,
हे म्हसोबा आणि खाम लिंगेश्वराचं मंदिर आहे. छोटी सी इन्फॉर्मेशन है, म्हणजे ऍक्च्युअली जो कोणी नवीन येईल ऍटलीस्ट त्याला नसेल माहिती, तर त्यांनी पूर्ण लावलं हिस्ट्री नक्की काय आहे देवाची माहिती, हे मंदिर कसं काय स्थापन झालं वगैरे, कधी किती जुनं आहे, असं सगळं इन्फॉर्मेशन. पाठीमागे तो इकडे लेफ्टला गेल्यानंतर पूर्ण भाजी मार्केट काय जांभूळ छानच बोलशील आता मिठाई मार्केट मधून आलो. हे पूर्ण ब्लँकेट मार्केट आहे. तरी या ब्लँकेटची रेंज काय? 200 पासून 1000 घेऊ तसे. अच्छा अच्छा. 1500 ते 2000 तुम्हाला घ्यायचं असेल ते स्वस्त पण 200 पासून चालू पूर्ण हे ब्लँकेट मार्केट आहे ना. कर्नाटकावरून येतात काय? फेमस वडापाव बारकू वडापाव. Thank you.
फिरून झालो आहे आणि आता आपण निघालोय खाडीवऱ्याला परत घरी. तर उद्या परत यायचंय आणि ॲक्च्युली आपण आज जे दर्शन घेतलेलं होतं उद्या परत दर्शनाला यायचं आहे, पण त्यासोबत नारळ वगैरे फोडायचं, शनिवारी नारळ फोडत नाही, त्यामुळे मग आता आपण उद्या परत येणार आहे. उद्या आपण बैल बाजार बघणार आहे. सो आजचं आपलं फिरून झालं आहे आणि आपण आता चाललो आहे घरी. रात्री मस्त झोप लागली, खूप थंडी होती, तर फ्रेश होऊन निघूया आपण यात्रेला दर्शन करायला. कसा बसला बाकीचे झोपले सगळे, आपला बाबू आहे पण मी न दाखवू शकत. बाई कुठली आता मस्त पैकी पटांगणे बाहेर बसायला. आपली बाईक तिकडे बापरे, या सुगंधाची फुलं बघा. आमच्या इथे एक आला तर आम्ही खुश होतो. होती पण आज संडेला सगळ्यांना सुट्टी येतात, खूप गर्दी गर्दी. काल रात्री तुम्हाला एवढं काय दिसलं नसेल अंधारात, पण आता बघू शकता तुम्ही किती गर्दी. दर्शन मिळेल की नाही सांगता येत नाही. लाईन खूप आहे, गर्दी खूप इकडे. मग आपण नारळच फोडूया फक्त आणि मग बघूया, कारण दर्शन आपलं तसं पण रात्री झालंय. बघायला काल दर्शन घेतलेली आहे इथे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तुम्हाला नसेल आणलं तरी पण तुम्ही आमच्यासोबत आहे, बरोबर की नाही? त्यांना वाटायला नको एकटे एकटे. पण आपला लाडका मुलगा लढायला लागला, त्याला हातापाशी खेळी द्या. मका करता तू दुसरं 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 सच्चा खेळ भरलाय मार्केट. आपण डायरेक्ट बाजारात
बैल बाजार आहे, बापरे तू सगळा बैल बाजार आहे. ही एक जोडी 2 ते 3 लाखापर्यंत जाते, म्हणजे त्या बैलावरती डिपेंड असतं. आणि हे खूप लांबून लांबून लोक येतात राहायला, त्यांचं काही असे तंबू ठोकून जातात. बैल बाजार बघा, पूर्ण ही बोली लागते यांच्यावरती, बैलांवरती. मध्ये बार्गेनिंग होऊन काय जी प्राईज असेल त्या प्राईजला ते देतात. पण जाताना प्राण्यांचं एवढं प्रेम असतात की त्या जनावरांच्या डोळ्यातून पण पाणी येतं, कारण ते आपल्या मालकाला सोडून दुसऱ्या मालकाकडे जात असतात. लोक लांबून वगैरे येतात आणि मग असे तंबू ठोकून हे ते जेवण वगैरे करतात. तुम्ही चूल बघू शकता, म्हणजे वस्तीला ते इकडेच असतात. आणि हे जे स्टॉल वगैरे लावतात तो बाहेरून, जसं आई एक्वेरियला जाताना जसं ते बँजो वगैरे वाजवतात, तसं मोकळ्या जागेत मस्त तंबू ठोकून ते जेवण वगैरे करतात. अशी काही जागा वगैरे असेल ते रात्री पण तुम्हाला दाखवणार होतो, पण दिसणार नाही तुम्हाला. तुम्ही ठाण्यावरून वगैरे किंवा कुठून पण मुंबईवरून येत असाल तर मुरबाडवरून येऊ नका, नडई मार्गे या, कारण हा रस्ता पूर्ण बंद करतात ही लोक गर्दीमुळे. काळजी घ्या, कारण तिकडून आले तर मग परत तुम्हाला परत रिटर्न येऊन दुसरीकडून जावं लागेल. लोक हे असे तंबू ठोकून वगैरे बस बाजार असा होता. तुम्हाला बोली वगैरे दाखवली असते, पण प्रॉब्लेम असा आहे की तिकडे बोली लावतात ते, पण ऐकायला येत नाही एवढ्या बाजूच्या व्हॉइसमुळे. पण आम्ही एकदा ऐकताना बघितलेलं की त्या जोडीची किंमत काहीतरी 2.5 लाख बोलत होती, त्याच्यानंतर ती बार्गेनिंग होणार आणि ते फायनल होतं. आता आपण निघतोय घरी, भरपूर फिरलो, आता घरी थोडा आराम करायचा, जेवायचं आणि मग आपल्या बदलापूर. जी बाय. अरे ऐकायला नाही येत, कसं काय तू वहिनी टाटा सो आपण फायनली आता घरी आलोय. आणि या जत्रेमध्ये आम्ही आई पप्पांना खूप मिस केलं. ॲक्च्युली आजी, तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आजीला मी ठाण्यामध्ये घेऊन आलो. आजी थोडी आजारी आहे त्यामुळे ते आले नाही. मग नेक्स्ट टाईम आपण पक्का जाऊया. आणि खूप मजा आली वहिनींच्या घरी वगैरे, त्यांनी चांगला पाहुणचार वगैरे केला.
सो तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कोणाला नसेल माहिती आपली जत्रा तर एकदा व्हिजिट द्या, कारण खूप भारी असते. हे म्हसोबाचं मंदिर आणि खामलिंगेश्वराचं हे खूप वर्षांपासून आहे, जवळपास 300 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. आणि इथे जे नवस वगैरे केले जातात ते समजा नवस पूर्ण झाले तर मग गळी घालणं असं बोलतात खामलिंगेश्वराला, की ते एक आकडा घेतात आणि ते पाठीमागे कंबरेला वगैरे टोचतात, पण तिथे म्हणजे रक्त वगैरे निघत नाही, त्याला गळी पाडणं म्हणतात. ज्याचा नवस पूर्ण होईल त्याला म्हणजे ते गळी लावायला देतात असं बोलतात. सो ते मला दाखवता आलं नाही कारण खूप गर्दी होती आणि दर्शनासाठी खूप रांग होती, त्यामुळे मग आम्ही पटापट ते नारळ वगैरे फोडलं आणि आम्ही निघालो. सो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला तुम्हाला नवीन व्हिडिओचे आपले नोटिफिकेशन मिळतील. आणि आपले व्ह्यूज तर खूप जातात पण सबस्क्राईब होत नाही, सो प्लीज सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय. बाय बाय.